अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी जामनेर तालुक्यातील 35 वासुदेवांना शिधा आटा देऊन त्यांचा सन्मान केलाय। यावेळी वासुदेवांनी गायलेली प्रभू श्रीरामांची आणि पांडुरंगाची भजन व भारूड ऐकून सर्वजण भक्तिसागरात तल्लीन झाले होते। 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून येत्या 22 जानेवारी रोजी जामनेर शहरात देखील नगरखाना भागात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे। त्यानिमित्त माजी नगराध्यक्षा साधना महाजनांनी शहरवासियांना शुभेच्छा दिल्या। तर वासुदेवांनी गायलेले भजन व भारूड ऐकून मन प्रसन्न झाले असल्याबाबतच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। अयोध्येमध्ये श्रीराम प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर विराजमान होत आहेत। त्यानिमित्त संपूर्ण देशभर भक्तिमय वातावरण तयार झाले आहे। जामनेर शहरातही सर्व लोक भक्तीमध्ये तंग झालेले आहेत। नगरखाना भागामध्ये आपण श्रीरामचंद्रांची मूर्ती स्थापन करत आहोत। उद्या त्यानिमित्त सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा। राम अयोध्येमध्ये विराजमान त्यानिमित्त आज सगळे वासुदेव बंधू आपल्या इथे आलेले आहेत। त्यांच्यासोबत आम्ही भजन आणि हे गायन त्यांचा कार्यक्रम भारूड ऐकलं, खूप छान वाटलं। आज इथे 22 जानेवारी प्रभू रामचंद्र उद्या विराजमान होत आहे। या कारणानं माझे विकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या बंगल्यावरती आम्ही सर्व वासुदेव येऊन सनी यांनी इथं भजन वगैरे वासुदेव माध्यमातून इथे आम्ही मनोरंजन केलं। तसंच आमची साधनाताई यांनी आमच्या सगळ्या वासुदेवांना दान करून सनी आमचं स्वागत बहुमानाने केलं आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।